हाय फॅमिली, हाय, कसे आहात? मजे. गोवा कसा होता आणि पालघर कसं वाटतंय? मस्त. गोवा तर गोवाच होता, पालघर आपलं गाव आहे ना, त्याच्यामुळे पालघर जास्तच आवडणार आहे की नाही? हो. जेवण कुठलं आवडलं तुला, पुणे कोल्हापूर का गोवा का पालघर? पालघरचं जेवण ऑफकोर्स आवडणार, कारण आम्ही पालघरला राहिलो आहे, वाढलो आहे. तर गोवाचं पण ठीक आहे, आपलं आपलं जागी सगळं ठीक आहे. इकडचा थोडा रस्ता आहे ना, म्हणजे काय करी गोव्याची पिष्कर वेगळी असते. हा बरोबर, थोडा वेगळा आहे. माझ्या आईचं हातचं जेवण आवडते का तुला? हो. मग काय आवडते? सगळं, चिकन, मटन, मच्छी, भाजी सगळं आवडतं. शाकाहारी नाही आवडत? सगळं आवडतं ना. भाजी तर बोलला ना. कुठली भाजी? वालाची भाजी, स्पेशल वालाची भाजी आई जाम भारी करते. अरे तुला कसं माहिती? मी खाल्लाय नाही का? वालाची वाल अरे दुधी भाजी करणार आहे. का नशीब चांगलं आहे तुझं. आय तर फिर पण तुला माहिती आहे, आमच्याकडे मंगळवार आणि गुरुवार असला किंवा शाकाहार दिवस असला ना की वाल फिक्स आहे. सगळ्यांना वालाची भाजी आवडते. कल्याणी सोडून म्हणजे सगळे वाल खातात, तर कल्याणीला नाही आवडत वाल पहिल्यापासून. तिला मग काय वेगळी भाजी बनेल, पण बाकी सगळे वाल त्याच्यामुळे. अरे उवीला सुद्धा महत्वाचं म्हणजे वाल खूप आवडतात. वालाशिवाय दुसरं त्याला आवडतच नाही. वाल, दुधी वाल, बटाट अशी भाजी. आमच्याकडे वाल कसं बनवत नाही ना, माहिती नाही. इकडेच खातो, इकडे खायला सुरुवात केला. तुमच्याकडे घरी नाही ना तू? नाही, घरी नाही. घरी आमच्या म्हणजे फ्लावर, भेंडी, टोमॅटो, या बाकी सगळं भाजी. एकदा वाल नेऊन बघ, भिजलेले. हा, ते करायला लागले का एकदा? तुमच्या इथे राजमा असेल ना? राजमा. हा. आज सुनील नाही, यश नाही, कोणीच नाही, सगळे आराम करताय आणि आम्ही बसलोय. बाकी सगळे बाहेर गेलेत. हो, आज कोणीच नाही, आम्ही तिघच आहेत आणि मंजू. मंजू ताई काय विसरलो आहेत ना माझे, हे तारा, चंद्रा, सूर्य, सगळे हिरो हिरो आहे. एक व्हिडिओ आपण हिरोचा स्पेशल करूया. खाली वाट बघत असेल हिरो. हो आई, नवलेचा डान्स कसा वाटला तुला? गोव्याचा गोवा खूप असले मिरो, पण नवलेशची खूप मजा केली. खूप म्हणजे खूपच काय, त्या पोरांना तुलाच उचललेलं ना. अरे बापरे, केवढं उचललेलं म्हणतो. बापरे, काय कमी असल्यात आम्ही. मंजूला व्हिडिओ दाखवते, मंजूला सांगते, मंजू हे बघ कसे नाचकाम चालले त्यांचे. पण छान नाचले. मला नाचायला येत नव्हतं, तिकडे गाणं वाचायला लागलं. आणि यश तर कोणीतरी अजून होता ना, त्याच्यासोबत पण नाचत होता. खूप नाचत होता, म्हणजे खूप मजा आली. मी इकडे सगळे बघून ना मजा घेत होती. गेल्यावर ज्याला नाचायला नाही येणार ना, तो पण नाचायला. हो ना, वाचते ना भरपूर गाणं ना. हो ना, धनाधन धनाधन. काल तू सुट्टी घेतेल ना? मग मस्त पूर्ण आराम घेतला. उठायच्या मूड नव्हता, उठला की परत झोपायचं. फ्रेश आहेस तू? पूर्ण झोप काढला काल दिवस. हो, बरं झालं. बाबा बरे आहेत तुझे? बरे आहेत ना? आणि आपली माई? खूप मजा केली तुम्ही. व्हिडिओ दिसत होती ना भरपूर मजा. तुम्ही करत मजा, पण इथे आम्हाला पण मजा येत होती बघायला. घरी आल्यावर म्हणजे सह कुटुंब समोर असल्या का मजा असणं भारी वाटते ना. आपली माणसं हिंडणं आपलं कामच आहे, पण घरी पण बरं वाटते. बरोबर आहे. दोन चार दिवस राहिलो का परत बाहेरच्या आठवणी येईल ना? 12 आले, 12 झाले. 12 काय? 4 व्हिडिओ पण मला करायचा आहे. काम आहे मला. 12 वाजल्यात बघा कोणी पण. नाही नाही, ते जरा बंद पडले थोडस, पण हे राईट टाइम आहे की माझी याच्यावर ओवी शाळेत जाते. पावणे बारा झाले. अरे ओवी जाते शाळेत, मला पत्ता पण नसतो. सकाळी सांगते मला पप्पी घेऊन गेली. काय गेली? हा, काल पण काय केलं, सगळी तयारी वगैरे झाली ना. बाबाला पप्पी घ्यायला गेली. म्हटलं नको रे, नको, झोपू दे त्याला. हळूच घेते ना मी पप्पी बाबाला, असं सांगत होती. म्हटलं हळूच घे ना, बाहेर निघ, झोपू दे त्याला. मग तिने तसंच केलं आणि गेली शाळेत. बाबा संध्याकाळी तिला विचारतो, ओवी मला भेटून पण नाही गेली तू? ओ बाबा, मी भेटली, पप्पी घेतली, पण आजीने मला सांगितलं बाबाला उठवू नको, म्हणून मी उठवलं नाही. मी झोपलेलो असतो ना रात्री, लेट होतो झोपायला. कधी जाते कधी येते काय पत्ता पण लागत नाही. रात्री उशीर होतो त्याला झोपायला. हो. हा नाही, उठायला थोडीशी कंटाळते, नंतर कंटाळ तशी कंटाळत नाही. लगेच बाकी बोलली नवलेश मामा आला का मला रिलायन्सच्या मॉल मध्ये घेऊन चल, तिकडे काय जम्पिंग जॅक लावलंय. काल सांगत होती का शाळेतली पोरं बोलतात जम्पिंग जॅक उड्या मारायला जातो आम्ही, तिला पण जायचंय. नवलेश मामाला का सांग मला? तेच तुला सांगत होती ना काल. तू बाबा शॉपिंग कर, नवलेश मामा घेऊन मला जाईल उड्या मारायला. नवलेश, काल काय झालं माहितीये? रात्री प्रतीक मला सांगतो, दादा गोवा फिरून आला, पुणे फिरून आला, कोल्हापूर फिरून आला, मला पार्टी कधी देशील? हा, मी बोललो काय पाहिजे तुला? मला पण पार्टी पाहिजे. काय पाहिजे सांग तर, खरं देतो तुला पार्टी. आणि पार्टी पाहिजे, तू येऊ शकत माझ्या बरोबर? तुला बोललो होतो ना तुला असं फिरायला, तू एक दिवस सुट्टी नाही घेत. नाही, मला पार्टी पाहिजे. काय पाहिजे? तर बोलतो मी जातो आणि ऑर्डर देतो आणि तुला फोन करून सांगतो, मग तू
पेमेंट कर, ठीक आहे बोला. काय काय घेतलं माहितीये? मुर्ग मुसल्लम, चिकन लॉलीपॉप, चिकन तंदुरी फुल, चिकन टिक्का फ्राय, ठीक आहे. और भी कुछ था ना, चार पांच आयटम घेतले त्यांनी, सगळं खाला. आणि फुल पॅक, काय करावं कळत नाही. फुल पॅक, तुला लाज वाटते का थोडीशी? फुल पॅक आम्हाला कळून नाही देणार. फुल पॅक एवढा पोरगा असेल. अरे म्हणजे तरी एवढं घालत बोलेस की त्याला श्वास घेता येत नव्हता. बोल बस बोलतो, आता उपवास सुटला माझा. तू मासे नाही खालेस? तुला मच्छीची पार्टी द्यायची बाकी राहिलाय. थांब, उद्या तुला मच्छी घेऊन येतो खास, ठीक आहे? उद्या आई, उद्या आईला. प्रतीक चिकनवाला आहे, आई मच्छीवाली आहे, मॅडम ठॉकठॉकवाली आहे. मॅडमला एक दिवस ठॉकठॉकची पार्टी करू. कल्याणी तू सब खाती आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओवी पण बिचारी सगळं खाते. ओवीला पण तिचा शाकाहारी द्या, मांसाहारी द्या, काही द्या. तर तुला जेवण करायची इच्छा नाही? मत नाही करते ना, म्हणून तुला बोलले ना. चल किचन मध्ये चल 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 बॅग आणलाय खाली, बॅग डबा नाही. चल जाऊया, चला किचन मध्ये भेटूया. झाली तयारी आई? वाल कुठले घ्यायचे? पिवळे की दुसरे कुठले? सफेद का कडवे काय बोलतात ते? नाही नाही सफेद. आता कडवे पण लोक खातात, तर आपल्याला सफेद आवडतात. पण मी आज सफेद पण नाही घेतलेले, कडवे पण नाही घेतले. वालाची डाळ दाहू कशी असते? रेडीमेड. अच्छा, ही म्हणजे कुठे मिळते? ही प्रत्येक दुकानात मिळते, किराणा मध्ये. अच्छा, आणि काय टाकणार असतात त्याच्यात? फक्त दुधी आणि एक ओवीला बटाटा लागेल ना, म्हणून एकच बटाट घेतले आणि दुधी. आता मी त्याच्यात टाकणार आहे, इथे किती वेळा भाजी दाखवलंय मी. कांदा टाकणार आहे, टॅमॅटो टाकणार आहे, थोडी कोथिंबीर घेणार आहे, कढीपत्ता आणि आपले हे मसाले, तेल आणि नंतर सुकं खोबरं टाकणार आहे. अजून काय करणार आहेस? अजून ही तुरीची डाळ आणि पालक, तुरीची डाळ पालक भाजी करणार. कल्याणी वाल खात नाही ना? बरोबर. हा, तर चला आपण सुरुवात करू. करूया शॉर्ट मध्ये हा, कारण सगळ्यांनी बघितलंय ऑलरेडी रेसिपी केलेली आहे ना आई ती इन्स्टंट भाजी. जर तुम्ही बघितली नसेल व्हिडिओ किंवा नवीन असाल चॅनल वर, तर बघून घ्या. एकदम सोपी रेसिपी. हो, तुला काय सर्दी झालंय का? हा, थोडी सर्दी आहे ना, खोकला होईल असं वाटते, पण सर्दी झालाय. जर आवाज बसलाय ना, वातावरण बदललं ना, तेल टाकते. कढई माझी लहान आहे, लहान आहे ना हे भांड, आणि तेल जरा व्यवस्थित टाकावंच लागते. तेल टाकले मस्त. आपण आता थोडस जिरं टाकते मी, कढीपत्ता टाकते, थोडा हिंग टाकते आणि कांदा टाकून देते. सोबतच मी टॅमॅटो पण टाकते. हा, थोडं आपण मीठ टाकून देऊ म्हणजे कांदा पटकन शिजेल. आईची भाजी ना 10 ते 15 मिनिट मॅक्सिमम. मग असा मच्छी असो किंवा शाकाहारी असो, वर्षाची हे आहे ना, सवय आहे ना, पटापट पटापट होते. नाही, महत्वाचं काय माहितीये का? सगळे शॉर्टकट मध्ये करते. म्हणजे पहिला काय घरामध्ये सामान जास्त नसायचं, मोजकाच सामानात बनवायचं. अजूनही तुम्ही बघाल ना तर मसाले मोजकेच आहेत जे आम्ही घरी वापरतो. काश्मीरी मसाला ऍड झाला पालघरला येऊन, बाकी सगळं तेच आहे जे घरी वापरायचं. हा माझा घरचा मसाला आहे आपला. मसाला टाकला, हळद टाकली, हळद टाकली आणि हा कलरवाला काश्मीरी काश्मीरी मिरची पावडर, थोडीशी गरम मसाला टाकूया, थोडासा गरम मसाला. कलर किती छान आलेत बघा ना, इतकुस टाकून पण. कुठला वेगळा मसाला नाही का, कुठलं वाटण नाही, कुठलं काय नाही. मला असं वाटलं तर आम्ही ओलं खोबरं टाकतो, ते पहिली टाकत नाही. आणि जितकी मजा ना ह्या सिम्पल जेवणामध्ये आहे ना, तितकं ते फॅन्सी जेवणामध्ये नाही. फॅन्सी म्हणजे जास्त मसालेदार जेवणामध्ये. पण ना शाकाहारी भाजीमध्ये थोडीशी साखर टाकायची किंवा गुळ टाकायचं, किंवा गुळ टाकायचं.
भाजीला चव वाढते आणि कलर बघा किती छान आला आहे. सिंपल जेवण खूप छान लागतं. कांदा आपला झालाय मस्त. वालपापडी, वालाची डाळ, वालाची डाळ तुम्ही पण आणून बघा, करून बघा, खूप छान लागते. शॉर्टकट आहे का? हो. फक्त भिजत घालायची असते का? फक्त भिजत घालायची. अच्छा, रात्रभर ठेवायचं रे? नाही, आता 1 वाजता 11:30 काहीतरी भिजत टाकली ना तर भाजीला सुरुवात केली. आम्ही कसं बाहेर टूरला वगैरे जातो ना, मसालेदार खातच असतो. मग घरी आल्यावर जेवढं सिंपल जेवण असेल तेवढं बरं वाटते खायला. हो. हॉटेलचं कसं, कोणी बाहेर फिरायला वगैरे जाते ना, त्याला ऑप्शन मिळालं म्हणून दाखवतो आपण. सोळी खर्च ते खर्च घरी असल्यावर खर्च. खूप असे कमी जण असतील ज्यांना वाल आवडत नाही, म्हणजे कल्याणी सारखे खूप कमी, अगदी बोटावर मोजण्या इतके असतील. वाल तर सगळ्यांचे आवडतेच असतात. वाला ते भाजीला नको डाळ नको काय, त्यात नुसतं कालवून पण जेवता येते. आणि कोकणाची पद्धत आणि आपली एकदम वेगळी आहे. 10 मिनिटं फक्त आपण ठेवूया, कारण ते दुधी बटाटा घातलाय ना म्हणून शिजायला पाहिजे. हा शिजायला पाहिजे. आता आपण झाकण ठेवू, पाणी ठेवायचं. पाणी ठेवायचं. पाणी का ठेवतात वरती? हे आटू नये ना खाली. अच्छा, बुडायला लागू नये म्हणून. तुझ्या रेसिपी बघून मी पण बनवू शकतो असं वाटते मला. मग तुला सांगते मी बनवत जा. नाही जमत काय बनवायला, पण भीती वाटते ना काही वेगळंच झालं तर. हे काय? ही ना पालक आणि डाळ करते. अच्छा, झालं गरम? हो झालंय. मी आता काय करणार आहे ना, ही तुरीची डाळ आहे, त्यात थोडीशी मुगाची पण घेतलंय, एक बटाटा घेतलेला आहे आणि हा पालक. आता पालक आणि डाळ ही भाजी करणार आहे. अच्छा, तेल टाकते. कधी एकदम सिंपल खायचं असेल ना तर कशी करून बघा. नक्कीच, काही जास्त करायची गरज नाही, पटकन होऊन जाईल. लगेच होऊन जाते. बघा आपलं तेल तापलंय, त्याच्यात मी जिरं टाकते, राई टाकते, एक प्रकारची फोडणीला घालायची ना, हिंग टाकते, कढीपत्ता टाकते आणि आपला कांदा टाकते. कांदा आणि झाला वांदा. कांदा वांदा झाला. थोडंसं आपण मीठ टाकून घेऊ, परत टाकायची पण गरज नाही. हा बघा, आपण आता हा पालक घेतलाय ना, हा ही जोडी फक्त 10 रुपयाची आहे. आपला पालघरला ना पहाटे चार वाजता ना भाजीचा मार्केट असतो, म्हणजे सगळ्या नाशिकची, हा नाशिक वाशी आणि जवळपासच्या म्हणजे खेड्यातले शेतकरी वगैरे आहेत ना, हा ते भाज्या घेऊन येतात. तर चल ना उद्या 4-4:30 वाजता जाऊया सकाळी, मस्त ताजा ताजा भाजीपाला घेऊन येऊ, एकदम स्वस्त मिळतो. मिळेल ना. आता हे बघा, आपण पालक टाकलंय, आता आपल्याला फक्त 5 मिनिटं जरा त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. हे बघा, झाकण म्हणजे काय, फक्त असं. ओके, तर तुम्हाला जर आमचं पालघरचा पहाटेचा बाजार बघायचा असेल ना, मार्केट बाजार म्हणजे शाकाहारी भाज्यांचं मार्केट, तर कमेंट करून सांगा, कारण मग साखर झोपेतून उठून आईला घेऊन जावं लागेल. मी पण नाही अजून बघितलं, एवढी पालघरमध्ये राहते ना, पण पहाटचा बाजार अजून बघितला नाही, पण येईन. हा जो पहाटेचा बाजार असतो ना, त्याचा काही आठवणी आहेत, म्हणजे लहान होतो, 5-7 वाजेपर्यंत असेल आणि थोडी प्रॉब्लेमच असायची पैशाची वगैरे. तर आमच्या पाठीमागे ना एक पपईचं झाड होतं, तर त्याच्या कच्च्या पपई तोडायचं, बाबा तोडायचे आणि पहाटे 4-4:30 घेऊन जायचे मला पालघरला, आणि त्या कच्च्या पपई आम्ही विकायचो आणि येणाऱ्या पैशाचं सामान वगैरे घेऊन यायचो त्यावेळेला. असं थोडं थोडं आठवते मला, काही जास्त आठवते. पपई आम्ही घेऊन जायचो कच्च्या पहाटेच्या बाजारात विकायला, एवढं आठवते. ताई कोण आला? कोण? हा शेठ, शेठ. ए शेठ आला, शेठ. ती ताई बोलतात, दादा आला. दादा नाही, शेठ बोलायचं. कोण बोलायचा? हा शेठ. काय जेवणार नाही तू? वारकाय. वारकाय म्हणजे वालाची भाजी आणि ही पालक डाळ केलाय तुझी, तू खाणार नाही? हा, काल तेवढं मुर्ग मुसलन चाप दी असं नॉनव्हेज नवलेस डबे गड्डी पडलेत. काय काय शाकाहारी खाणार नाही तू? आई आई पण खाणार. आई खाऊ का नाही खाऊ, पण मी बोलते काय, मला आवडते शाकाहारी. भले मीठ मसा खाल्यावर खाईल, पण खाते. शेठ बोलला खाणार नाही, खाऊन का रात्री काय तरी पार्टी केला जाऊ नाही. अरे थोडं आखू पाठ फार एवढं पाठी केलं, एवढं काय खायची गरज होती का? दादाला कापायचा होता ना गोव्यावरून आल्यापासून, काय म्हणजे 15 दिवस त्यांनी काय खाल्लं नव्हतं. सुका सुका होता. म्हणजे इतकंच आपलं तरी खाल्लं नॉनव्हेज, का त्याचं हालत खराब झालाय. एवढं खायचं माणसानी पोट खराब होईपर्यंत? पोट नाही खाल्लं. म्हणजे ऑफिसला नाही ना गेला यक्ष सगळ्या? येस, खानदानी खानदानी पोट पुढे.
आई हो गया क्या? आता आपल्याला ही टोमॅटो टाकायचे. आपली हळद आहे. सगळं आपलाच असते आईच. आपलं म्हणजे आपलं सगळ्यांच. आपली हळद आहे, आपला काश्मीरी मिरची पावडर आणि आपला गरम मसाला. गरम मसाला आपला म्हणजे सगळ्यांच. आता त्याच्यात आपल्याला डाळ टाकायची. आणि एक शिट्टी घ्यावी लागेल आपल्याला. आता काय पाणी? आता त्याला कालवायची आणि पाणी टाकायचं शिजायला लागेल एवढं. एका बाजूला वाल्याची भाजी शिजते, एका बाजूला डाळीचं पण काम चालू आहे. आईला 15-20 मिनिटात जेवण तयार. आपण याच्यात आता पाणी पाणी टाकूया. आणि किती शिटी घ्यायची? एकच एकच. बस झाली. अख्खी डाळ ठेवायची असते ना आपल्याला. पालक भाजी आहे ना. प्रत्येक जेवत नाही, मग कोथिंबीर टाकू शकतो. टाकेल ना ते काय. हे बघा, आता आपण याला एक शिट्टी घेऊ आणि नंतर तुम्हाला मी उघडून दाखवू. मला ना पकडी मी जमत नाही काढायला. मी आपलं कपडा घेतो. त्याला काय म्हणतात? कोतेर. कोतेर गावची भाषा. गावची भाषा आमच्या कोतेर. वाल पण मस्त छान कलर आलं. तेच मी बटाट शिजले का फक्त बघायला गेलो. दुधी काय सुगंध काय भारी सुटलाय. बटाट पण मला तर हॉल बाहेर परत सुगंध झाला की नाही असं वाटतं. बसून अरे टाइम काय झालं माहितीये का तुला? हे बघ 12:25 खरोखर 12:25 झालं का? नाही कारण आमची घड्याळ सगळ्यांना पुढे मागे असतात. दाखव आई कशी झाली. ए वाल शिजलाय का बघायला पाहिजे रे. जरा मीठ बघ बघ, अजून खोबरं टाकायचं आहे. मीठ बरोबर आहे. जरा कोथिंबीर टाकते. थोडी त्या भाजीत टाकायची. आम्ही असं खोबरं आहे ना नारळ आणला ना का असं खवळून ठेवतो, बरं पडते ते. आमच्या जेवणात खोबऱ्याचा वापर कमी होतो, त्याच्यामुळे झाला पण असता. पण प्रत्येकची नाटकं असतात ना, मग काय तर. हे बघा अशी आहे आपली वालाची भाजी. झाली हो झाली. थोडं पाणी टाकू पाहिजे. आता बघा जरा थोडा वेळ उकळला एवढी मस्त. आणि जरा हे रसासारखं जेवायला बरं वाटतो ना. एकदम सुकी सुकी नाही बरी वाटत. आता बंद करते आणि झाकण ठेवून देते. कलर भारी आहेत. कलर एक नंबर. आता ही एक शिट्टी झाल्यानंतर मी उघडते. झालं हो. बघूया एक शिट्टी ना. एकच शिट्टी फक्त. एक शिट्टी घेतलाय. ही आपली डाळ पालक भाजी तयार. बघा मस्त घट्ट झाली एकदम आणि खूप छान लागते. खूप. आता मी त्याच्यात ना खोबरं टाकते आणि कोथिंबीर पण टाक सोबत. पहिला नवलेश वाट त्याला खूप भूक लागलाय. आपली वालाची भाजी सगळं गरम आहे. रस्सा नाही झाला त्याचा. नाही बरं उडते ना ती आटतेच ती. पूर्ण गावचं जेवणच. आम्हाला असं रसा नाही आवडत जास्त. चालून जेवायला आवडते. असं मिक्स करून जेवायला खूप मस्त वाटते. तुमच्या वेळी कोणाला असं आवडत असेल तर कमेंट करा. आणि नशेला आवडत तर राग नका मानू. नवलेशी आता भातावर वाटते. जराशी थोडी साईडला चव काढायला देते. चव करायला देते. चव काढायला देते. चव काढायला देते. नवलेश खातो सगळं. त्याचं विचारायचं काय. आज कधी सांगतो मस्त वासाला आहे. मस्त वासाला आहे. वालाची भाजी. भूक लागली. भूक लागली ना. बघूनच भूक लागली. 12:49 नाही 12:30 फक्त 12:30 वाजल्यात. 1:30-2 वाजता जेवतो. मला आताच भूक लागली. आता खाली बघा इकडे. कामूचे गरमागरम माझ्या समोर आहे. आता गरम म्हणजे कुकर खोललाय गरम गरम. कधी खाचं असं वाटतोय. मग काय काय बघायचं.
भाट आहे आणि डाळ आहे, डाळ मध्ये पालक टाकलाय आणि पापड, लोणचं आणि वालाची भाजी, माझा फेवरेट एकदम. वाव, अभी तो ऐसा लग रहा है कि कब खत्म करू. मस्त बनवतो भाजी. आज बेकटा यश आणि सुनील असता ना, मिस केला यश आणि सुनील असता तर मस्त खाऊन डान्स केला असता भारी एकदम. कसे झाले सांग बरं आईला. खातो मी. हा डाळ तर एकदम गाळ गाळ जाळ जाळ आहे. वा वा. आई हे तर टॉप टेस्ट मिस करतो मी. एक नंबर. गोव्याला खाली नाही टेस्ट. गोव्याला नाही टेस्ट नाही लागले. घरचा स्वाद विसरू केला होता गोव्याला. असं वाटतं आता घरचं जेवण जेवत आहे. एक नंबर, एक नंबर आहे. एकदम बरोबर आहे. मिठ तिकडे टेस्ट केला होता मी. डाबा खायचा, वालाच्या भाजी खायच्या आणि डान्स करायच्या मजाच वेगळे. पण माझे पार्टनर आले नाही ना दोन. मी एकटा काय करू, जाऊ दे काय करत. खातो मस्त. जेवतो, एन्जॉय करा. जेवणाचा आस्वाद घेतो बस. बस अजिबात डिस्टर्ब नाही करत तुला. काय कोण डिस्टर्ब नाही, काही नाही. खातो आता मस्त, एन्जॉय करतो. ओके बाय. अजून भात घे, काय टेन्शन नाही. ओके. आम्ही पुणे, कोल्हापूर, गोवा मॅक्सिमम नॉनव्हेज व्लॉग केले आणि व्हेज मध्ये पण काही केले. तुम्ही खूप जण कमेंट करतात की व्हेज दाखवा, आम्ही नॉनव्हेज खात नाही, व्हेज दाखवा व्हेज दाखवा. काल क्रेझी फूड रंजितावर उसाच्या गुराळाचा व्लॉग टाकला. नवलेश कसा होता रे? मस्त व्लॉग होता. मला पण खूप आवडला. उसाच्या गुराळामध्ये प्रचंड मेहनत घेतली होती तो व्लॉग करायला आम्ही. आणि वाया वाया गेलो होतो खूप, म्हणजे ओळखीच्या थ्रू गेलो होतो. आम्हाला माहिती पण नव्हतं. खूप मेहनत घेतली होती आणि खूप मला अशी अपेक्षा होती तुमच्याकडून की खूप जण बघतील. पण उसाचा गुराळ कोणी बघितला नाही. आणि आता जर का मी मटण टाकलं किंवा असं काही नॉनव्हेजचा टाकला तर लोक चवीने बघतात. मग वाईट वाटते ना. आणि तुम्ही म्हटलं शाकाहारी दाखवत नाही. खूप मेहनत घेतली होती आम्ही ब्लॉगसाठी. तर बघा, इथे आईच्या डोक्यावर किंवा माझ्या डोक्यावर एक लिंक आहे उसाच्या गुराळाची. तो व्हिडिओ बघा तुम्ही. डिस्क्रिप्शनमध्ये पण दिली आहे. नक्की बघा. आणि खूप चांगला ब्लॉग आहे आणि तुम्ही बघायलाच पाहिजे ऊस उसापासून गुळ कसा तयार होतो आणि तेवढं ऑर्गॅनिक नॅचरल जुन्या पद्धतीने. तर असे व्हिडिओ बघत चला. नॉनव्हेज नाही बघितलं तरी चालतील पण व्हेज मला खूप आवडला. मी एकदा सोडून दोन का तीन वेळा बघितला अख्ख्या दिवसात. खूप सुंदर होता. तुम्ही पण बघत जा, एवढी त्याला मेहनत करतात ना. आणि तुम्ही जर म्हणता व्हेज व्हिडिओ दाखवा किंवा शाकाहारी काय काय दाखवा तर आम्ही दाखवू. पण तुम्ही रिस्पॉन्स दिला तर दाखवू ना. तुम्ही शाकाहारीला पण तसंच दाखवा प्रेम जसं नॉनव्हेजला दाखवतात. तर मॅक्सिमम महिन्यामध्ये 15 व्हिडिओ शाकाहारी पण करू. पण कोणी बघत नाही मग आम्हाला पण इच्छा नाही होत दाखवायची. रंजिता काही खात नाही. रंजिता फक्त बाईट घेते आणि मध्ये समोर आम्हीच असतो. पण नॉनव्हेज केलं किंवा व्हेज केलं दोन्ही पण सारखंच आहे आमच्यासाठी. फक्त तुम्ही कमेंट करू नका, बघा, शेअर करा व्हेज व्हिडिओला पण. तर आईची, आजची, वालाची भाजी आणि डाळ पालक आवडली असेल. नॉलेज काय केलं पाहिजे? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघाच एक नंबर आहे. आणि बनून बघाच. तर उद्या भेटूय सकाळी 9 वाजता क्रेझी फूड रंजितावर गोव्याच्या पहिल्या व्हिडिओ सोबत. गोव्यातलं सगळ्यात मोठं फिश मार्केट उद्या सकाळी 9 वाजता बघायला विसरू नका. क्रेझी फूड रंजितावर कुठे आहे गोव्याचं सगळ्यात मोठं फिश मार्केट, मासे काय मिळतात आणि माशांची किमती काय, सगळं बघायला मिळेल तुम्हाला. तर नक्की बघा, एन्जॉय करा व्लॉग आणि कमेंट करून सांगा. ठीक आहे, तर भेटूया उद्या सकाळी 9 वाजता गोव्याच्या सगळ्यात मोठ्या फिश मार्केट सोबत. टिल देन बाय बाय बाय.